पसंती क्रमाच्या मतदानाचं नेमकं नियोजन आणि महाविकास आघाडीच्या गोटात शिरून मिळवलेली मतं यामुळे राज्यसभेच्या निवडणुकीत यश मिळवणं शक्य झालं. विजयाचं अवघड गणित सोपं करण्याचं काम विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी यशस्वीरित्या केलं. आता भाजपचा विकासात्मक अजेंडा राबवत सर्वसामान्य माणसांच्या हितासाठी काम करत राहू अशी ग्वाही नूतन खासदार धनंजय महाडिक यांनी दिली. राज्यसभेच्या विजयानंतर कोल्हापुरात आल्यानंतर आज खासदार महाडिक बी न्यूजशी बोलत होते. अतिशय अटीतटीच्या आणि चुरशीच्या लढतीनंतर नूतन खासदार धनंजय महाडिक आज कोल्हापुरात आले. त्यांच्या घरात जंगी स्वागत झालेलं आहे. ते आपल्यासोबत आहेत. आपण त्यांनाच भेटूया आणि त्यांच्याशीच बोलूया. नूतन खासदार धनंजय महाडिक म्हणून आता तुम्ही कोल्हापुरात आला, तुमचं स्वागत आहे आणि अभिनंदन. पहिलं काय आता तुमची पहिली प्रतिक्रिया असेल? नाही, या निवडणुकीकडं संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलेलं होतं. खूप मोठी लढाई झाली. खरं पाहता ही आमच्या विचाराच्या बुद्धिक्षमतेच्या पलीकडची ही निवडणूक होती. पण आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि चंद्रकांत दादा यांच्यामुळं ही निवडणूक किंवा त्याची प्रक्रिया आणि त्याची रणनीती जी आखली गेली त्याच्यामुळं हा विजय आम्ही खेचून आणू शकलो याचा मला खूप अभिमान वाटतो, खूप आनंद वाटतो. आज कोल्हापुरात आल्यानंतर मी एक महिन्यानं जवळजवळ आलेलो आहे. या एक महिन्यामध्ये जवळजवळ मी महाराष्ट्रामध्ये सगळीकडं आमदारांना भेटणं किंवा या सगळ्या प्रक्रियेत सहभागी होतो. आज आल्यानंतर घरी आल्यानंतर पत्नीनं ओवाळलेला आहे, माझ्या बहिणीने ओवाळलेला आहे, सुनेनं ओवाळलेला आहे, दोन्ही आईंचं मी दर्शन घेतलेलं आहे, वडिलांचं दर्शन घेतलेलं आहे आणि आज देवघरामध्ये आमच्या कुलदैवतांनी देवीचं दर्शन घेतलं आहे. खूप समाधान वाटतं. राज्यसभा निवडणुकीचं विजयाचं गणित हे अनेकांना कठीण वाटत होतं पण तुम्ही ते सोपं केलं, ते कसं काय यशामागचं गमक काय? नाही, हे मी सांगितल्याप्रमाणे की ही सगळी रणनीती जी आहे ती माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि चंद्रकांत दादा यांची आहे. कारण संख्याबळ तुम्ही पाहिलं असेल की महाविकास आघाडीनं ज्यावेळी उमेदवाऱ्या घोषित झाल्या होत्या त्यावेळी सांगितलं होतं की त्यांच्याकडं 274 आमदार आहेत आणि 4 जागा निवडून येण्यासाठी 272 आमदारांची आवश्यकता होती. त्यामुळं सहज त्यांचे 4 आमदार निवडून येतील असं अनेक वेळा त्यांनी सांगितलेलं होतं. पण ज्यावेळी माझी उमेदवारी घोषित झाली त्याचवेळी मला समजलं होतं की संख्याबळाची बेरीज असल्याशिवाय फडणवीस साहेब किंवा आमचे केंद्रीय नेतृत्व JP नड्डाजी, अमितभाई शहा, आपले प्रधानमंत्री मोदीजी हे आमची उमेदवारीच जाहीर झाली नसती. आणि म्हणून या निवडणुकीमध्ये एक तांत्रिक पद्धतीची निवडणूक, प्रेफरेन्शियल वोटिंग पद्धतीची ही निवडणूक होती. यामध्ये खूप टेक्निकल पद्धतीनं त्यांनी नियोजन करून आमदारांची मतदान कशा पद्धतीनं करून घ्यायचं त्याचं ट्रेनिंग घेऊन या निवडणुकीमध्ये आपल्याला यश खेचून आले. कोल्हापूरच्या आणि जनतेच्या विकासासाठी आपण काम करत राहू अशी ग्वाही नूतन खासदार धनंजय महाडिक यांनी दिले. कॅमेरा पर्सन प्रशांत आरेकरसह उद्धव गोडसे, बी न्यूज.